प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। पत्रकारांना चौथा स्तंभाचा दर्जा देण्यात आलाय, मात्र कामगारांच्या काळ्या कायद्यात पत्रकारांचे सर्व कायदे काढून टाकण्यात आले असून त्यांना विविध हक्क असावे यासाठी मुंबईत शनिवारी आंदोलन छेडण्यात आले। नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट तर्फे महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। जसा आमदार खासदार न्यायमूर्ती यांना सन्मान मिळतो तसा सन्मान मिळावा, तसेच दिल्लीपर्यंत आम्हाला हव्या असलेल्या सुधारणा पोहोचल्या पाहिजे आणि पत्रकारांचे रजिस्ट्रेशन झाले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करत असल्याचे एनयूजी महाराष्ट्राच्या अध्यक्ष शीतल करदेकर आपल्या वक्तव्यात बोलल्या। केंद्र सरकारच्या पत्रकार विरोधी काळ्या कायद्याचा आज आपला एनयूजी महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मध्ये जो क्रांतीचा भाग आहे, जिथे नेहमी वेगवेगळ्या क्रांती झालेल्या आहेत, अशा ठिकाणी आपण उभे आहोत। कारण नेहमीच भारताला आणि दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे, त्यामुळे आज एनयूजे महाराष्ट्राने हा आवाज दिला आहे, ज्यासाठी दिलेला आहे की कामगारांच्या काळ्या कायद्यामध्ये पत्रकारांचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत। पत्रकारांना आणि त्यांच्यामध्ये पत्रकारेतर कर्मचाऱ्यांनाच काढून टाकलेलं आहे, पत्रकारांना वेठबिगार बनवलेलं आहे आणि त्यांना कधीही कामावरनं काढून शकण्याचा अधिकार मालकांना दिलेला आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या काळ्या कामगार कायद्याचा आम्ही निषेध करायला इथे उभे आहोत, कारण आमच्याबद्दल कायदा करण्याचा अधिकार जरी तुम्हाला असला तरी आमचा गळा दाबण्याचा अधिकार कोणाला आम्ही दिलेला नाही। कारण हा लोकशाहीचा राजा आहे आणि हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याला जर संपवायला गेलात तर उद्या 3 स्तंभाची वाट लागायला वेळ नाही लागणार आणि पर्यायाने लोकशाहीचं पण मोठं नुकसान होऊ शकतं। लोकशाहीचा अधिकार काय आहे? तर लोकशाहीचा अधिकार आहे लोकांना सत्य पोचवणं, आणि लोकांना सत्य पोचवायचं असेल तर खरा पत्रकार सन्मानाने राहिला पाहिजे असं मला वाटतं। आणि सन्मान म्हणजे आम्ही काय मागतो? आम्ही म्हणतो पत्रकार म्हणून आम्हाला जो अधिकार आहे तो मिळायला पाहिजे, जसं आमदार खासदारांना मिळतं, जसं न्यायमूर्तींना मिळतं, तसं काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतं, तर आम्हाला का मिळू नये? आणि म्हणून आमचं म्हणणं आहे तुमच्याकडे, आपण आता या मागच्या 6 महिन्यात असं बघितलं की कुठल्या पद्धतीचं रजिस्ट्रेशनच नाही आहे, किंवा डॉक्टर किती, कोरोना किती झाली याची आधी रोज आपण बघतो आणि घाबरतो, पण पत्रकार किती याची नोंदणीच नाही आहे। आणि मग असा वेळ आला तेव्हा म्हणतात फक्त अॅक्रेडिशन पत्रकारांना सगळे आम्ही सवलती देऊ, तर ते याच्या पुढे चालणार नाही। आम्ही अनेक दिवस मागणी करतोय पत्रकार रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, तो पूर्ण वेळ असेल, तो अर्धवेळ असेल, तो अंशकालीन असेल, आणि मिनिमम वेज ठरवण्याचा अधिकार जो वेज बोर्डला होता तो तुम्ही काढून टाकलेला आहे, तो आम्हाला आमचा मिळाला पाहिजे। आम्ही वेठबिगार नाही आहोत, त्यामुळे वेठबिगार नसल्यामुळे आमचे आम्ही कायदे ठरवू शकतो, त्यामुळे ते करताना तुम्ही आम्हाला पण विचारलं पाहिजे, फक्त राजकीय नेते बसून नाही ठरवू शकत। यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या आणि वेळ पडली तर आम्ही दिल्लीपर्यंत धडकू असेही त्या म्हणाल्या। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।